अय मित्रांनो, लागाच्यानो तुम्ही मला कमेंटद्वारे सांगितलं होतं पांडुरंग वाघमाऱ्याला प्रँक कॉल करा म्हणून, तर मी तातडीनं नंबर काढला आणि आज मी डायरेक्ट पांडुरंग वाघमाऱ्याला प्रँक कॉल करणार आहे बरं का, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि कसं कसं होतंय बघू. आता आमचा त्याचा तर पहिलेपासून संपर्क नाही बरं का, म्हणजे कॉलवरती ती बोलणं झालं नाही, मी डायरेक्ट फर्स्ट टाईम त्याला कॉल करतोय. मग त्या आता तिप्पट बोलतोय का चांगलं बोलतोय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला मी डायरेक्ट पांडुरंग वाघमोड्याला प्रँक कॉल करतो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो दादा, तुळजापूरहून बोलतोय मी. हा हा बोला. पांडुरंग वाघमोड्याला फोन लागलाय काही? हा काही एळमेज लिहून बोला लावू, जरा असं पॉवरफुल बोला की राहू. झोपलो होत. तुमचा असा ब्लॉग मध्ये कसला आवाज येतोय असा भक्कम एकदम? काय नाही, झोपलो होतो म्हणून बोला. ती ब्लॉग मधली म्हणजे मला आवाज ऐकायचा व्यवस्था. तुमची ब्लॉग तर मी रोज बघतावच. अच्छा अच्छा. पण असं कॉलवर बोलून जरा आनंद लय होतय. काय नाही, झोपलो होतो. हो जस्ट उठलोय. बर बर बर. जेवण झालं दुपारच? नाही नाही. होय असं मराठी माणसासारखं बोला की कणखर आपल्या महाराष्ट्रातला आवाज कसा आहे. झोपेत उठल्या माणसाचं कसं असतंय आता, तरी तू फाट बोलणार राव. तुमचं म्हणावं असा आवाज येत नाही. थोडा आणि करा फोन, फ्रेश होते. बर बाकी काय चालू आहे मग अजून? काय नाही, चाललंय फोटोशूट करायचंय बारक्या बाळाचा. अहो मग ती वेब सिरीज तयार करा की हो तुम्ही काय काय वेब सिरीज चालू करा की तुमची? चालू की आता चालू झालंय की आता रविवारी एक भाग येईल की. हो मी बघितला ना अजून ते पांडूचे ब्लॉग या चॅनल ला सगळ्या गोष्टी येतील. पांडुरंग वाघमारे कॉमेडी तो चॅनल माझ्याकडे नाही येत. काय होय? बरोबर. ती काय मला बघायलाच भेटलं नाही त्याच्यामुळे मग म्हणलं डायरेक्ट कॉल करावा. पांडूचे ब्लॉग जो चॅनल आहे ना ब्लॉगचा, त्यालाच कॉमेडी व्हिडिओ येतील. मग ती चॅनल तुमच्याकडे नाही का आता? नाही. तो दुसऱ्याला दिलाय? हो हो. बर बर. हो चलतोय मग, करतो थोड्या वेळा नको आला. तर मित्रांनो, पांडुरंग वाघमोडे वाघमारे वाघमारे पांडुरंग वाघमारेला सुद्धा आपण कॉल केला होता, पण जास्त चेष्टा मस्करी केलेली नाही कारण ते झोपेमध्ये होते, त्यांचा मोड नव्हता बोलण्याचा. त्याच्यामुळं मी जास्त काही ओरलोड बोलू शकलो नाही. पण असू द्या राव, एवढं चार शब्द आपुलकीचे झाले त्यातच आपण समाधान मानूयात. आणि त्यांचा काय आवाज असा आंबील पेल्यासारखा येत होता, त्यांचा आवाज व्यवस्थित येत नव्हता. तोंडातल्या तोंडात कुठं पुटपुट पुटपुट करत होते, आवाजच मोठाडा येत नव्हता कारण शिळपटले म्हणे. आपुलकीनं बोलणं येत नव्हतं त्यांचं, त्याच्यामुळं मला पण जास्त उत्सुकता राहिली नाही बोलायची. कारण आता तुम्ही बघितलं तर आपण दुसऱ्या पण क्रिएटरला फोन करतोय, सलमान पठाण असेल, पुन्हा मनीषा जाधव असेल, पूनम तुपे असतील, आता संगीता गायकवाडचा तुम्ही प्रँक कॉल बघितला असेल, तर त्या क्रिएटरसारखा त्यांचा आवाज मला आलेला नाही दमदार. किंवा आपुलकीनं न बोलल्यामुळं मी काय जास्त संवाद वाढवू शकलो नाही. तर मित्रांनो, आजचा प्रँक तर ही फेलच गेलेला आहे कारण तुम्हाला हसायला आलेला नाही, काहीच नाही. असू द्या राव, प्रत्येक प्रँक चांगलाच होत नसते मला पण माहिती आहे. तर तुम्हीसुद्धा प्रँक बघण्याचा प्रयत्न करा. प्रँक जरी खराब झालेला असला तरीसुद्धा तुम्ही कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आणि मी ह्याच्या पुढे तर चांगली चांगली प्रँक करण्याचा प्रयत्न करतोच, आणि मोठ्या मोठ्या क्रिएटरला सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. ही आजचा प्रँक आपला फेल गेलेला आहे ह्या गोष्टीचा माझ्या मनाला तर खंत आहेच आहे, पण तुम्हाला सुद्धा खंत असेल. तर मित्रांनो, बघत राहा आपले असेच व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करू वाटलं करा तर न करा, त्यात काय विषय नाही. सारखं बार 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 मी आपण वैतागून गेलोय चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, कारण आमचे प्रँक तुम्हाला बघायला आवडते, त्या व्ह्यू चांगल्या येते त्या, पण चॅनल सबस्क्राईब करायला आवडत नाही. आमचीच काय तर चुक्या, आम्हीच तुम्हाला चांगलं कंटेंट देऊ शकत नाही म्हणून आमची सबस्क्राईब वाढत नाही ती, ही मला पण माहिती आहे. पण मी म्हणजे असं नाराज होत नाही बरं का वाढत नाही ती, म्हणून जे आहे त्यातच आपण तेवढंच समाधान मानतोय. तर चला मित्रांनो, बाज झालं बोलणं एवढंच. आपल्याला आता पुढच्या क्रिएटरला सुद्धा कॉल करायचा आहे, फसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघत राहा तुम्ही उद्याच्याला प्रँक कॉल. धन्यवाद.